वन्स अगेन वेलकम गाइस पाच झालं बस झालं या चॅनल मध्ये आपला दहावी बीजगणित मधला सांख्यिकी धडा चालू होता त्याच्यात आपल्याला घ्यायचा 6.6 ज्याला म्हटलं जात वृत्ताले लक्षात ठेवा वृत्ताले आणि हा 25% जे सिलेबस कमी केलं त्याचे शाब्दिक उदाहरण कमी केलं डायरेक्ट फक्त गणित शाब्दिक उदाहरण एकही नाही वृत्ताले कशाला म्हटलं जातं गोल आकृतीला म्हटलं जातं वृत्ताले लक्षात ठेवा आयताले म्हणजे एक मुद्दा चतुष्पंभ काढतात वारंवार गोल म्हणजे टिपके मारत आणि वृत्ताले म्हणजे गोलाकृती आता वृत्तालेख मध्ये पण तीन तत्वे तयार होतात पहिला जे दिले ते दोन ओके जे दिले ते दोन आणि तिसरा केंद्रीय कोणाचे माप त्याला डिग्री म्हटलं जातं थीटा म्हणतात आणि केंद्रीय कोणाचे माप हा सूत्र आहे घटक गुणिले 360/1 ओके भागिले का 1 हे त्याचं बेसिकली सूत्र आहे याच्यानुसार तुम्हाला गणित करावं लागेल म्हणून तर आकृती करावं लागेल आता कसं कसं तयार करतात सांगतो त्याच्यामधलं आपण प्रश्न घेऊ पहिलाच घेऊ मग तुम्हाला बघा घटक काय काय दिलं पहिलं दिलंय वयोगट ओके जे दिलं तेच जे दोन दिलं ते तत्व नंतर दिलं व्यक्तींची संख्या नंतर आपल्याला काढायचं केंद्र कोणाचे माप हे तत्व आपल्याला एक्स्ट्रा तयार करावं लागेल समजतंय ओके आता वयोगट बघा काय काय दिलंय वयोगट बघितलं 20 ते 25 नंतर दिलाय 25 ते 30 नंतर दिलाय 30 ते 35 नंतर दिलाय 35 ते 40 ओके व्यक्तींची संख्या दिली आपल्याला 80 60 80 60 35 आणि 25 ओके आता केंद्रीय कोणाचा माप काढा केंद्रीय कोणाचा माप सूत्र आपल्याकडे येतो बघा घटक गुणिले 360/1 मग पहिल्यांची एकूण करावं लागेल यांची एकूण येते 200 ओके बेरीज करायचा टोटल म्हणजे या अंतर तरी चालत ओके घटक काय आता इथं घटक येणार 80 × 360 एकूण किती आलाय 200 बाहुबा झिरो गेला झिरो गेला झिरो गेला झिरो गेला बेक का बे बेचो 8 म्हणजे 4 × 36 36 × 144 लक्षात ठेवा 60 चा बदल करू घटक आहे 60 × 360/200 झिरो गेला झिरो गेला झिरो गेला झिरो गेला बेक का बे बेत्रिक 7 36 × 108 ओके नंतर आहे घटक 35 × 360/200 एकूण सगळ्यांचं 200 झालं झिरो गेला झिरो गेला आता 20 आणि 20 राहिले का आता झिरो तर नाही आहे मग आता दोन्ही कुठल्या पडतात पाचच्या पडतात 5 × 20 5 × 35 4 × 9 ह्याला उत्तर पाहिजे 4 × 11 4 4 × 9 36 ओके 7 × 9 63 समासोर मारा होता है आता 25 काढू 25 × 360/200 झिरो गेला झिरो गेला परत हे 5 पडतात 5 × 20 5 × 5 = 25 4 × 4 = 9 36 9 × 5 = 45 ओके आणि लक्षात ठेवा आपण जे पण उत्तर काढलं त्यांची बेरीज 360 यायला पाहिजे तरच उत्तर बरोबर नाही तर चुकलं आणि यांची बेरीज 360 येते आता आकृती कसं काढतो दाखवतो काय करायचं तुमच्या वहीवर एक सेंटर पॉइंट घ्यायचं पेन्सिलने पहिला मारून घ्या पेन्सिलने घेतल्यानंतर सगळे एक झिरो पॉइंटला मारायचं इकडं ओके सेंटर पॉइंट पासून एक सरळ रेषा होणार याला म्हणा 0° 0 पॉइंट आता सगळ्यात पहिला मारायचा 144 ओके 144 बेसिकली मारून चला आता इकडे ओके 144 आणि ते मोठी डी पट्टी मध्ये 360 डिग्रीची ते वापरा तुम्हाला सोपं जाईल 144 आणि 108 यांची बेरीज करायचं 108 ओके 52 हा चालाय 5 252 ओके 144 इथं तर बसलं परत इथून 252 मारायचं पूर्ण 360 डिग्रीचे लक्षात ठेवा 252 मारून चला बेसिकली 252 इकडे कुठेतरी येईल परत यांची 63 बेरीज करायचं ओके 5 11 3 15 ओके 315 इकडे राहिलं किती 45 315 आणि 45 360 हे जे झिरो आहे ना त्याला 360 कम्प्लीट होतं म्हणजे काय पूर्ण तुमचं सर्कल जे काय असेल ते पूर्ण जॉईंट करून घ्या नंतर आपण जिथे जिथं मारलं होतं तिथं हे 144 झालं होतं हे तुमचे 108 हे 63 हे राहिलं 45 ओके 144 108 63 आणि हे 45 अशा पद्धतीने तुमचं वृत्तालेख पूर्ण होतं बाकी डिटेलिंग काय त्याच्यामध्ये लिहायचं ते तुम्ही लिहू शकता आय होप तुम्हाला एक पूर्ण धडा समजला असेल व्यवस्थित करा चांगले मार्क मिळते त्याच्यामध्ये संवाद धडा पण करा ओके पास